पुणे व शिक्षक संघात तासगाव चुरस पुणे पदवीधर संघात महाविकास आघाडीचे अरुण लाड भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांच्यात मुख्य लढत आहे पुणे व शिक्षक संघाची आज निवडणूक असून सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली मतदानाची वेळ सकाळी आठ ते सायंकाळी पाच पर्यंत आहे पाच जिल्ह्यातील हा मतदारसंघ असून या निवडणुकीमध्ये प्रथमच पदवीधरांनी मतदार नोंदणी मोठ्या संख्येनं केली असून पुणे जिल्ह्यातून एक लाख छत्तीस हजार तर सांगली जिल्ह्यातून सत्त्याऐंशी हजार मतदार नोंदणी आहे एकूण मतदान हे साधारणपणे पाच लाखांपेक्षा अधिक आहे शिक्षक मतदारसंघात मतदारसंख्या सत्तर हजार पर्यंत शिक्षक मतदारसंघात खरी लढत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक जयंत आसगावकर विरुद्ध भाजपचे जितेंद्र पवार विद्यमान आमदार सावंत यांच्यात आहे तर पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण गणपती लाड भाजप व मित्र पक्षाचे संग्रामसिंह देशमुख यांच्यात खरीच चुरस पाहायला मिळते तसेच डॉक्टर अमोल पवार बहुजन वंचित आघाडीचे प्राध्यापक साळुंके माजी आमदार शरद पाटील अपक्ष डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांच्या उमेदवारीने पदवीधर मतदारसंघात किती पणाल लावतात यावर सर्व गणित अवलंबून आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्यासाठी कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम जितेश कदम व तासगाव कवटे महांकाळचे आमदार सुमन पाटील यांनी आपली ताकद पणाल लावली आहे तर भाजपकडून माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी आपली ताकद पणाला लावली आज डॉक्टर विश्वजित कदम यांनी तासगाव शहरातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या बुथला भेट दिली यावेळी तासगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महादेव नाना पाटील जिल्हा उपाध्यक्ष रवी शेठ साळुंके शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुनील पाटील युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश पाटील इत्यादी उपस्थित होते तर आमदार सुमंताई पाटील व उमेदवार अरुण नाना लाड यांनी तासगाव शहरातील तीन बूथला भेट दिली यावेळी तासगाव तालुका अध्यक्ष विश्वास पाटील उपाध्यक्ष ताजुद्दीन ताबोळी इथे उपस्थित होते सकाळपासूनच राष्ट्रवादीचे आणि भाजपचे कार्यकर्ते थांबून मतदारांना आपापल्या अप मतदान करावे यासाठी प्रयत्न करताना दिसतात दुपारी दोन वाजेपर्यंत पदवीधर मतदारसंघात एकूण मतदारसंख्या एक हजार सातशे चव्वेचाळीस मतदारांपैकी सहाशे मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता तर सायंकाळी पाच पर्यंत पन्नास टक्के मतदान होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे प्राध्यापक बटू पवार सर ॲडवोकेट गजानन खुजळ अॅडव्होकेट तुकाराम कुंभार स्वप्नील जाधव कमलेश तांबेकर अनिल जाधव शरद शेळके अरुण पाटील दादासाहेब गावडे उदय पाटील नाना टिंगरे इत्यादी कार्यकर्ते तर काँग्रेसकडून महादेव नाना पाटील महेश पाटील रविशेठ साळुंके ऋषिकेश पाटील सुनील पाटील सुनील गायकवाड शेकापच्या वतीने सूर्यकांत पाटील पांडुरंग जाधव अर्जुन थोरात इत्यादी मंडळी महाविकास आघाडीसाठी काम करीत होती तर भाजपच्या वतीने नाना गोसावी जगू कालगावकर इंद्रजीत चव्हाण माजी नगराध्यक्ष अभि पाटील आदी कार्यकर्ते तर विशेष म्हणजे भाजपचे कार्यकर्ते तर काही नगरसेवकांनी बुथवर फक्त उपस्थित अरुण लाड व भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्यात होणार असल्याचे चित्र पाहायला मिळतं यामध्ये कोण बाजी मारणार यासाठी तीन तारखेपर्यंत थांबावे लागणार आहे पुणे पदवीधर मतदारसंघाची चुरशीची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंतरे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता राहुल कांबळे तालुका प्रतिनिधी तासगाव